प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आभासी प्रणाली वरवीं 51,000 परस चड नव्यान भरती जाल्ल्या उमेदवारांक नेमणूक पत्रां भेटयलीं. देशभरांतल्या वेगवेगळ्या सुवातींनी आयोजीत केल्ल्या रोजगार मेळाव्याची ही 8वी आवृत्ती आशिल्ली. ह्या रोजगार मेळाव्या वरवीं घर मंत्रालयान वेगवेगळ्या केंद्रीय सशस्त्र पुलीस दळां, घुंवळी वखदां नियंत्रण ब्युरो तशेंच दिल्ली पुलिशेंत कर्मचाऱ्यांची भरती केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आंध्र प्रदेशाचे आदले मुखेलमंत्री एन टी रामाराव हांच्या जन्मशती निमतान याद म्हणून एक स्मारक नाण्याचें उक्तावण केलें. एन टी रामाराव हे फक्त फामार अभिनेते नाशिल्ले, तांणी लोककल्याणा खातीर बरो सुवावर केला अशें राष्ट्रपतींनी ह्या कार्यावळींत उलयतना सांगलें. पंजाबातल्या मोहालीत आयोजित केल्ल्या रोजगार मेळाव्यात उलयताना केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर हांणी देशाक दर एक वाठारात आत्मनिर्भर जावपाची गरज आसा अशें मत उक्तायलें. ह्या खातीर दर एक वाठाराक सुरक्षेची गरज आसा आनी ही सुरक्षा सैनीक देशाक दितात अशें केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर हांणी सांगलें. केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शाह हांणी आयज गुजरातातल्या गांधीनगरात अस्तंत विभागीय मंडळाच्या 26व्या बसकेचे मुखेलपण केले. ही बसका आंतरराज्य परिषद सचिवालयान केंद्रीय घर मंत्रालयाच्या फुडारपणाखाला आणि गुजरात सरकारच्या सहकार्यान घडून हाडिल्ली. ह्या बसकेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोयचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि दादरा नगर हवेली दमण दीव ह्या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल्ल पटेल तसेच राज्य आणि केंद्र सरकारचे वडील अधिकारी हजर आशिल्ले. भारताच्या फुडारपणाखाला आयोजित G20 परिषदेचो एक भाग म्हणून G20 विज्ञानिक सल्लागारांची दुसरी बसका आयज गांधीनगरात सुरू झाली. G20 देशातले विज्ञान सल्लागार, विज्ञानिक, संशोधक ह्या बसकेत वाटो घेतात. दिसभर चलपी ह्या बसकेत विज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या विकासाक संबंधित जायत्या प्रश्नांचेर चर्चा जातली. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुखेल न्यायाधीश प्रितिंकर दिवाकर ज्ञानव्यापीच्या कोशनियतेच्या मुद्द्याचेर आयज परत सुनावणी करतात. ह्या प्रकरणात इंझामिया कमिटी आणि सुन्नी वक्फ बोर्डाच्या कडच्यान 5 याचिका दाखल केल्यात. G20 कार्यसूचीच्या अनुषंगान सर्वसमावेशक विकासा खातीर गोयच्या कुशळटाय वाठारात आशिल्ल्यो उणिवो भरून काडपा खातीर आकाशवाणीन आयज एका दिसाच्या चर्चा सत्राचे आयोजन केल्ले. गोंय चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि SS धेपो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स हांच्या जोड पालवान आकाशवाणीन घडून हाडिल्ल्या ह्या चर्चा सत्रात G20 नोडल अधिकारी संजीत रॉड्रिगीस आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 15 ऑगस्टाक चालीक लायिल्ल्या विश्वकर्मा येवजणेचो लाव सुतारकाम, कुंभारकाम, मुर्तीकाम सारकिल्ल्या पारंपारीक उद्देगांक जाता. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, जे स्वता एक मुर्तीकार आसात, तांणी ह्या पारंपारीक उद्योगाक फायदो जावपी ह्या येवजणेचो लाव तरणाट्यांनी घेवचो असो उलो मारला. भारताचो गोल्डन बॉय निरज चोप्रा हाणें परत एक फावट इतिहासीक कामगिरी केल्या. ताणें संवसारीक एथलेटीक वस्तादपण सर्तींत भालो फेक विभागांत भांगरा पदक जोडलां. बुडापेस्टांत आयोजीत केल्ल्या ह्या सर्तींत निरज चोप्रा हाणें दुसऱ्या संदीत 88.17 मीटर भालो फेकून पयली सुवात मेळयली. संवसारीक एथलेटीक सर्तीच्या 3000 मीटरच्या स्टेपल चेस सर्तीत भारताच्या पारुल चौधरीन 11वी सुवात मेळली. निमाण्या फेरीत पारुल चौधरीन 9:15 आणि 21 मिलीसेकंदाचो वेळ घेत 11वी सुवात मेळली. ह्या कामगिरीक लागून पॅरिसात जावपी ऑलिंपिक सर्तीत वाटो घेवपाक ती पात्र थारल्या.